कोल्हापूर तालुक्यातील आळसंद येथे चक्क गायीचेच डोहाळे जेवण करण्यात आले असून गावात प्रथमच असा आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने परिसरात तो चर्चेचा विषय बनलाय. खरंतर अनेक वेळा असं म्हटलं जातं की हौसेला मोल नसते याचीच प्रचिती आळसनकरांना पाहायला मिळाली. येथील माजी सरपंच भगवान हारुगडे यांच्या कुटुंबियांनी चक्क गायीचेच डोहाळे जेवण घातले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच लोक गायीची मनोभावी पूजा देखील करतात. परंतु काही जण याच गायी कत्थलखान्याकडे पाठवतात, यालाच या कार्यक्रमाने चांगलीच चपराक दिली आहे. मंगळवारी महाशिवरात्री दिवशीच गावात या गायीच्या डोहाळी जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी गावातील अनेक महिला व अबालवृद्धांनी या ठिकाणी गर्दी केली होती. अगदी महिलांचा जसा डोहाळी जेवणाचा कार्यक्रम होतो तसा संपूर्ण साज या ठिकाणी करण्यात आला होता. हारुगडे कुटुंबीय अध्यात्मिक असल्याने सुरुवातीला भजनही ठेवण्यात आलं होतं. यानंतर मात्र सर्व विधी करत गायीचे नामकरण संपन्न झाले आणि गायीचे नाव देखील लक्ष्मी असं ठेवण्यात आले. आज आम्ही या आमच्या लक्ष्मी गायीचा डोहा जेवणाचा कार्यक्रम अतिशय असा उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला आहे आणि आम्ही ही गाय मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आणल्यामुळे आम्ही तिचं नाव आमच्या आजीने तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. आमच्या आजीने आजीची खूप इच्छा होती की एक आपल्या घरी देशी गाय असावी आणि आपल्या ह्या भारतीय संस्कृतीत तिला गोमाता मानलं जातं आणि तिची सेवा करण्यासाठी आजीमुळे आम्हालाही संधी भेटत आहे. सकाळी पारी उठून आंघोळ करून गायीची पूजा करते, हळद कुकू लावते, पुन्हा नैवेद्य चालते, वैरण घालतो, थोडं आपलं तिचं नित्यनेमी चालू आहे. आज हळदी कुंकू उदकडी ओळून तिचे पूजा केली लक्ष्मी. हे पहिल्यांदा आम्ही गायीचं ढवाळ जेवण केलं कार्यक्रम. बायका ही माणसं जमली आपली, पहिल्यांदा आळसनमध्ये गावात केले. महिलांसह गावकऱ्यांनीही या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास हजेरी लावत या उपक्रमाचं कौतुक केलंय. एक प्रगतशील शेतकरी आमच्या आळसंद गावचे माजी सरपंच भगवान हारुगडे अण्णा यांच्या कुटुंबामध्ये अतिशय एक आनंदमय असा सोहळा आज या ठिकाणी आमच्या आळसंद गावामध्ये पहिल्यांदाच साजरा होत आहे. तो सोहळा म्हणजे त्यांच्या घरी असणारी गोमाता आणि त्या गोमातेचं नाव लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मी गोमातेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा कार्यक्रम आज आमच्या आळसंद गावामध्ये ह्या ठिकाणी होत असताना सर्व आम्हाला गावातील सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्व या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि सर्वांना एक वेगळा आनंद या ठिकाणी झालेला आहे. आज या ठिकाणी आळसनमध्ये आज आगळा वेगळा कार्यक्रम आपल्याला पाहण्यास बघायला भेटतोय. तो म्हणजे गायीचे पूजन करणे आणि मुलीच्या प्रमाणे डोहळं जेवणाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी महिला असतील, पुरुष असतील, अनेकांनी पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि तो कार्यक्रम अतिशय चांगला आणि व्यवस्थित आज ह्या ठिकाणी होत. सुशांत हारुगडे याच्या आजीची खूप इच्छा होती की आपल्या घरात एक देशी गाय असावी, यासाठी त्याने आपल्या मित्राकडून ती गाय आणली व तिला जीवापाड प्रेम करत हा आज आनंदोत्सव साजरा केल्याचे या कुटुंबियास गाय देणाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी सुशांत माझ्याकडे आला होता, त्याला गाय पाळण्याचा किंवा मुक्या प्राण्यावर तो प्रेम करणार होता. तो मला म्हणला मला देशी गाय पाळायसाठी हवी आहे. मग आणायची माझ्याकडे देशी गाय मी घेतलेली होती आणि ती माझ्या जावणीला कसं होती एकटी असल्यामुळं ती चारा पाणी व्यवस्थित खात नव्हती. मग मी याला म्हणलं ठीक आहे तू घेऊन जा. मग त्यानं त्यावेळी लगेच येऊन घेऊन गेला व आज त्या या ठिकाणी त्या गाईचं डोहा जेवणाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने गाई त्यानं संगोपन करून त्या गाईची अतिशय घरात लहान मुलासारखं त्यानं जपलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या गाईचं जोपासना करून आज तिचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना हारुगडे कुटुंबियांनी जेवणही ठेवलं होतं, याचा आस्वाद सर्वांनीच घेतलाय. जुन्या लोकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत गाईचं महत्व या कुटुंबाने जपल्याचं सांगितलंय. हा कार्यक्रम चांगल्या जाणकार माणसानेच केलेला असतो आणि करतात, प्रत्येक गावात करतात, नाही असं नाही. पण हा मला या भगवानने केला आणि त्यांच्या मुलांनी त्याचं हे केलं याचाच मला आनंद आहे आणि गावाचं भूषण राखलं हे महत्त्वाचं. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.